कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. आटपाडीच्या पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. आटपाडीचे वाळू प्रकरणी आटपाडीत महायुद्ध रंगले आहे. रोज वाळू प्रकरणावरून आटपाडीच्या पोलीस ठाण्यात लोक हेलपाटे मारताना दिसतात. आटपाडीमध्ये एका शेतकऱ्याला काही वाळू तस्करांनी मारहाण केली असून त्या संदर्भात पीडित व्यक्तींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता त्यांना रीतसर सरकारी दवाखान्यामार्फत पत्र लिहून आणावे अशी मागणी केली. सरकारी दवाखान्यामार्फत पत्र आल्यानंतर कच्च्या कागदावर फिर्याद घेतली व त्याची पोहोच कोणत्याही प्रकारचे संबंधित पीडित व्यक्तीला दिली गेली नाही. त्या व्यक्तीला मारहाण करून आज तिसरा दिवस आरोपींना कोणतीही शिक्षा करण्यात आलेली नाही. यामुळे लोकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उडण्याची शक्यता आहे. त्यांनी त्यासंदर्भात आज तहसीलदार आटपाडी यांना लेखी तक्रारी अर्ज केला आहे. मी बाळासाहेब भीमराव मोटे, बोंबेवाडी गावचा रहिवासी असून माझी बोबीवाडीच्या पूर्वेला शेतजमीन आहे आणि त्या शेतजमिनीतून माझा पूर्ण माझ्यातून रोड आहे आणि माझ्याच भाऊकीतील किसन सदाशिव मोटे यांचा ट्रॅक्टर आहे. तो रात्रीचं वाळू ओढतो, त्याच्यामुळे माझ्या डाळिंबाच्या बागेला आणि शेवग्याच्या बागेला नुकसान होतं. त्याचा जाब विचाराय गेला असता किसन सदाशिव मोटे, नितीन किसन मोटे आणि सुरेश किसन मोठे या तिघांनी मला माझ्या रानात येऊन लोखंडी रॉडनं मारून, लाथाबुक्क्यानं मारून तिथे माझी वहिनी, आई आणि माझ्या चुलत भावाचा मुलगा सोडवायला आल्यानंतर त्यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली आणि त्या तिघांनाही शिवीगाळी केलेली आहे. पोलीस प्रशासनाकडून कोणती तुम्हाला ही मिळाली का? पोलीस प्रशासनाकडून 2-3 दिवस झालं टोलवाटोलवी चाललेली आहे, माझी केस घेतलेली नाही आणि मला न्याय मिळावा. तुमचा FIR नोंद केला असं सांगितलं होतं? नाही, केलेलाच नाही. मला पोच दिली नाही तर FIR नोंद कसा झाला? पोच दिलेली नाही कोणत्याही प्रकारची. त्यानंतर आज मी तहसीलदार साहेबांना आणि प्रांत साहेबांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस काढलेली आहे. त्यांना तिथे प्रस्ताव मी देण्यासाठी जाणार आहे आज दुपारनंतर. बरोबर. आटपाडी प्रतिनिधी अंकुश मुढे, निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या घरास्तव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.